ज्या गणरायांचा जागर तुम्ही आम्ही करतो आहोत ना, त्या गणरायांची माता माता पार्वती, ज्या शिवरायांचा इतिहास या जुन्नरच्या मातीत घडला ना, त्या शिवरायांची माता म्हणजे मा साहेब जिजाऊ। जातीपातीचं स्तोम ज्यानं नष्ट केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई म्हणजे भीमाई, या महामाता रणरागिणी होत्या। म्हणून आंबेडकर घडले, म्हणून ज्योतिबा घडले, म्हणून शिवराय घडले, नवे नवे माझे गणराय घडले। अरे अयोध्येची माता कौसल्या नसती, प्रभू रामचंद्र घडले नसते, ती देवकी नसती, यशोदा नसती, भगवान कृष्ण ही घडले नसते, पण तीच कन्या, तीच आई, तीच मुलगी आज गर्भात मारू लागली, ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका। येणाऱ्या 15 दिवसानंतर ज्या महिषासूर मर्दिनीचा आम्ही जागर करणार आहोत ना, त्या महिषासूर मर्दिनीचा जागर करताना आमच्या पोटातली महिषासूर मर्दिनी ज्यावेळेस आम्ही मारतो ना, त्यावेळेस आम्ही कोण? काही कापणाऱ्याला आम्ही कसाही म्हणतो, मग आमच्याच पोटचा गोळा कापणारे आम्हाला काय म्हणावं? कत्तरी विचार केलाय? ज्यावेळेस त्या गर्भातलं तान्ह बाळ अवघ्या 4 महिन्याचं आईच्या पोटात असत, न उमललेली बोट असतात, न उमललेले पाय असतात, फक्त एक गोळा असतो, ज्या गोळ्याला फक्त एक मेंदूची कवटी आलेली असते आणि ज्या कवटीतून स्पंदन चालू असतात, आई म्हणायचे, मला आई म्हणायचे, या जगात यायचंय, या जगात पदार्पण करायचंय, त्या 4 महिन्याचा छोटासा लोण्याचा गोळा जसा असावा असा मासाचा गोळा आईशी गर्भात बोलत असतो, आई 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 मी 4 महिन्याची झाले ग आता, आई आई मी 4 महिन्याची झाले ग, आई मी तुझ्या गर्भात आनंदाने बागडते बरे, पण आई तुझ्या हाडा मसाचा हा गोळा आज 4 महिन्यात आई तुला शपथ देतोय ग, शपथ देतोय, आई मी उद्याची पिवी सिंधू होणार आई, आई मी उद्याची सिंधू ताई सपकाळ होणार आई, आई मी उद्याची जिजाऊ होणार आई, आई मी उद्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवणारी भीमाई होणार आई, आई 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 मी जन्माला येणार ना आई, आई आई मी तुझं नाव बाबांचं नाव मोठं करणार आई, आई आपल्या कुळाला खऱ्या अर्थानं सन्मान प्राप्त करून देणार आई, आई आई मला जन्माला घालशील ना आई, आई मला छोटे छोटे हात आलेत आई, पण माझ्या हाताला अजून बोटे नाही आली आई, आई मला छोटे छोटे पाय आलेत आई, पण माझ्या पायाला अजून बोटे नाही आली आई, ज्या दिवशी या हाताला छोटी छोटी बोटे येतील नाही, तुझा हात धरून दुडदुडा धावतील आई, आई छोटे छोट्या पायांना माझ्या बोटे येतील नाही, तुझा हात धरून हीच पावलं तुला एखाद्या मोठ्या समारंभापर्यंत घेऊन जातील आई, आई आई मला मरणार का ग, काल तुझं लक्ष नव्हतं आई, पण बाबा काहीतरी बोलत होते आई, पाप 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 आठवलं आई, गर्भपात असंच काहीतरी म्हणाले ना बाबा आई, आई मला मरणार का ग, आई ही कळी अशी उमलल्या आधी मरणार का ग, आई मरणार का ग, माझ्या छोट्या छोट्या हातांनी ठरवलं आई तुला आई म्हणायला, तुझ्या गालाचा मुका घेण्याचं भाग्य मला मिळणार नाही का ग आई, आई मला छोट्या छोट्या पायांना तुझ्या बरोबर 4 पावलं चालल्याचं सुख मिळणार नाही का ग आई, आई डॉक्टर काका सांगत होते उद्या तुला स्ट्रेचर वर झोपवतील आई, अलगद 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 डॉक्टर काकांच्या कैची अलगद तुझ्या गर्भात जाणार आई, आई आतमध्ये किती हल्ले तर आई तुझ्या ब्रह्म माझा ब्रह्मांड म्हणून तुझं जे गर्भ मला वाटत होत नाही या क्षणाला तो तुरुंग वाटू लागलाय आई, बाहेरही पडता येत नाही आई, आई काय करू अगं डॉक्टर काकांची कैची अलगद येते आई, अलगद येते आई, ज्या उमलणाऱ्या हातांनी ठरवलं होतं ना दादाला राखी बांधायची त्या हातांचे छोटे छोटे तुकडे होत आहेत आई, ज्या पायांनी ठरवलं होतं तुला मान सन्मान मिळून द्यायचा ना आई, त्या पायांवरती डॉक्टर काकांची कैची फिरती आई, हा हाडा मासाच्या गोळ्याचे छोटे छोटे तुकडे होत आहेत आई, छोटे छोटे तुकडे होत आहेत, अलगद एक हातोडा आतमध्ये आलाय आई, या हातोड्याने ज्या मेंदूतून निर्णय घेतलाय ना आई, आई तुला आई म्हणायचंय त्याच मेंदूवरती आता गणघात होतोय आई, आई सुन्न झाले मी आई, सुन्न झाले, तूच माझी मारेकरी ठरावी आई, आई तूच माझी मारेकरी ठरावी, डॉक्टर काकांचा हातोडा अलगद माझ्या डोक्यावर पडलाय आई, मी आता संपले आई, मी आता संपले, हा रक्ताचा गोळा डॉक्टर काका एका नळीतून तुझ्या गर्भातून अलगद बाहेर काढतील आई, बाहेर काढतील, एक विचारू आई, अगं तुझ्यासाठी असे अनेक मरण मी पत्करेल आई, पत्करेल, अगं तूच माझी जन्मदाती आई, पण एक विचारू आई,
आई एक विचारू माझ्या मामाच्या आजीने जर असंच केलं असत तर गाई तर गाई तर गाई रयताच्या विचाराच्या हिंदोळ्यावरती आपल्या सर्वांना सोडत या रयतेच्या विघ्नहर्त्याला पुन्हा एकदा साकडे घालत क्षत्रिय गणपती बाप्पा मोरया धन्यवाद।